खांदा कॉलनी सेक्टर 10 मध्ये नव्याने DSS हॉस्पिटल सुरू झालं आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी DSS हॉस्पिटलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा सर्व सुविधा उपलब्ध असून सुपर स्पेशालिटी असणारं हे हॉस्पिटल आहे. अशा या सर्व सुविधांनी युक्त असलेल्या DSS हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर अनंत नागले, सिद्धांत इंगळे, डॉक्टर अभिषेक शहा, भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कमलेश राणे, मृणवेदा हेल्थ केअरचे डायरेक्टर मनोज राणे, मनमोहनदास खुडे यांच्यासह डॉक्टर्स, महाराष्ट्र बिझनेस क्लबचे उद्योजक, रोडपाली क्रिकेट असोसिएशनचे सभासद आणि DSS हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. मी आपल्या सर्वांच्या बरोबरीनं डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या DSS हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. आमची एक बैठक खूप आधीपासून शेड्यूल होती, सकाळी 10 वाजता 10:30 वाजता, आणि त्यामुळे ती संपायला उशीर होणार असल्यामुळे मी आधी ठरवलेल्या 11:30 वेळेला येऊ शकणार नाही असं कळवलं होतं. पण तरी जर आपल्यापैकी कोणाची गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्व मंडळी मिळून डॉक्टरांना आणि डॉक्टरांच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. या सर्व डॉक्टरांच्या टीमला आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता चांगली सेवा या ठिकाणी मिळणं हे खूप आवश्यक आहे. आणि वाढती लोकसंख्या आणि आपल्याला अलीकडच्या काळामध्ये भेडसावणारे रोग पाहतात, हॉस्पिटलायझेशन हे प्रत्येक परिवाराच्या जीवनामध्ये आता अपरिहार्य बनलंय. फक्त त्या हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीमध्ये चांगली सेवा मिळावी, दर्जेदार असावी, कमीत कमी खर्चात असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. अलीकडच्या काळामध्ये तर राज्य सरकारनं नुसतं पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड नाही तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकाला देखील महात्मा फुले योजनेच्या सर्व योजनांचा लाभ मोफत देण्याचं ठरवलेलं आहे. पण त्यामुळे आपल्या योजनेच्या विषयी जागरूक असणारी मंडळी निश्चितपणानं हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःच्यावरती ट्रीटमेंट घेतील. आपल्या माध्यमातून मी अनुषंगानं आपल्या सर्व आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या रुग्णांची आपल्या हातून चांगली सेवा घडो आणि त्यांना आपल्यामुळे जीवनदान मिळो, आपल्यामुळे या समाजाच्या मध्ये असलेला जो चांगुलपणा आहे, समाजामध्ये एकमेकांचं हित करण्याची भावना ही आपल्यामुळेही वाढीस लागो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्व टीमच्या हातातून समाजाची चांगली सेवा घडो आणि त्यामुळे सर्वतोमुखी आपलं नाव हो अशा शुभेच्छा मी या निमित्तानं आपल्याला डॉक्टर आणि आपल्या पूर्ण टीमला पुन्हा एकदा देतो.